मोबाईल ॲपमधून लोन घेतलेल्या इसमांच्या नातेवाईक तसेच ओळखीच्या इसमांना शिवीगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. तसेच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने सिम कार्ड काढणाऱ्या VI कंपनीच्या प्रतिनिधीला अटक केली आहे. फिर्यादीला त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून अवराच्य भाषेत शिवीगाळ करून तसेच अश्लील भाषेत बोलून त्यांना त्रास देत असल्याचा गुन्हा चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. प्रस्तुत गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणामध्ये फिर्यादीला कॉल येणाऱ्या मोबाईल नंबरधारक मंगेश हरे सुतारे यांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मोबाईल नंबर कधीही घेतले नसल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अंधेरी पश्चिम येथील वायरलेस कनेक्टमधील VI कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार टिळकधारी दुबेकडे चौकशी केली असता त्याने कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याकरिता त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर 2 ते 3 सिम कार्ड काढत असल्याचे सांगितले. त्यापैकी एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उरलेली सिम कार्ड त्याने भाईंदरमध्ये असलेल्या लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरला दिले असल्याचे सांगितले. या आरोपीला पोलिसांनी अटक केली तसेच लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरवर छापा टाकून शुभम कालीचरण ओचा आणि अमित मंगला पाठक यांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून कम्प्युटरमधील 4 SSD हार्डडिस्क, 1 GSM गेटवे, 1 TP-Link कंपनीचा 24 port स्विच, 1 राऊटर, 3 मोबाईल असा 77,300 रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. एका मोबाईलवरून कॉल आला होता आनंद मोबाईलवरून आणि त्यांना अवाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. त्या अनुषंगानं अँटी एक्सप्रेशन सेलचे सिनियर PI मारुती शिंदे साहेब, PI टमाळे साहेब, PI वनिता पाटील मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं. त्याच्यामध्ये आपण गुन्हा चितळसर पोलीस स्टेशनला 732/24 दाखल केला. त्याच्यामध्ये सेक्शन 504, 506, 509, 420 याप्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये तपास करत असताना आपल्याला तो जो सिम आहे जो सिम वापरला गेला त्याच्यामध्ये तपास करताना तो सिम कार्ड इश्यू करणारा आपल्याला पहिल्यांदा मिळाला. तो होता राहुल कुमार दुबे. राहुल कुमार दुबेनं हे सिम इश्यू केलं होतं, परंतु जे सिम ज्याच्या नावे होतं त्याच्या नावे त्यानं डुप्लिकेट सिम तयार केलं होतं. एक सिम त्याच्याकडे होतं ओरिजिनल ज्याच्या नावे इश्यू करायचं होतं आणि दुसरं सिम येणं तयार करून ते सिम एका कॉल सेंटरला दिलं होतं. आणि ज्यावेळेस आपल्याला राहुल कुमार दुबेला आपण आयडेंटिफाय झाला त्यावेळेस त्याला आपण ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की याने जवळजवळ 25 सिम कार्ड असे तयार करून हे एका कॉल सेंटरला दिलेले आहेत आणि हे एक आपल्याकडं सिम कार्ड घेण्यास इश्यू करण्यासाठी जर आलेला आहे त्याला काहीतरी सांगायचं की तुझं थंब इम्प्रेशन बरोबर आलेलं नाही आणि परत थंब इम्प्रेशन घेऊन त्याच्यावर ते कार्ड दुसरं इश्यू करून घेऊन ते कार्ड तसे 25 त्यानं तयार केले होते. आणि हे कार्ड सिटीजन कॅपिटल नावाचे एक भायंदरला कॉल सेंटर आहे जे की लोन रिकव्हरीसाठी काम करते त्यांच्याकडे हे 25 कार्ड आढळले. त्याच्यानंतर त्या कार्ड देणारा होता जे सिटीजन कॅपिटलमध्ये काम करणारा होता अमित पाठक म्हणून त्याला पण आपण ताब्यात घेतलं. त्यानंतर सिटीजन कॅपिटलचा ओनर शुभम ओझा म्हणून आहे त्याला पण आपण ताब्यात घेतलं. तर त्यानंतर माहिती अशी कळाली की हे कॉल सेंटर आहे हे लोन रिकव्हरीसाठी काम करतं आणि लोन रिकव्हरी हे स्लाइस फायनान्स, कोटक बँक आणि IDFC फर्स्ट बँक याच्यासाठी काम करतात हे सिटीजन कॅपिटल रिकव्हरी एजंट म्हणून. तर अशी माहिती मिळाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहुल कुमार दुबे जो सिम कार्ड इश्यू करणारा आहे तो अमित पाटक हा एम्प्लॉय आहे सिटीजन कॅपिटलचा आणि शुभम वजा हा सिटीजन कॅपिटलचा मालक आहे. तिन्ही आपण आरोपी केलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये वापर झालेला आहे राऊटर असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेटवे आहेत, हार्डडिस्क आहेत आणि 3 मोबाईल असे सगळे आपण सीज केलेले आहेत. आणखीन यांनी काही याच्यामध्ये सीम आणखीन काही इश्यू केले करून घेतले होते का आणि आणखीन असे कोणाकडून दुसऱ्या एजंटकडून काही सीम करून इश्यू करून घेतलेत का याचा तपास चालू आहे.
तर अतिशय उत्कृष्ट तपास म्हणजे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेला आहे आणि हे सिम कार्ड बोगस सिम कार्ड आणि अशा पद्धतीने हे लोन रिकव्हरी एजंट आणि त्यांच्याकडून जे कस्टमरना दिला जात असलेला त्रास याच्याविषयी हे सर्वजण अरेस्ट आहेत आणि आपण त्याच्यावरती तपास चांगल्या पद्धतीनं करून आता स्ट्रॉंग चार्जशीट आपण दाखल करणार आहोत.